देवळा मोटर ड्राइविंग स्कूल देवळा तसेच एकता मोटर ड्राइविंग स्कूल मालेगाव तसेच कवन मोटर ड्राइविंग स्कूल कळवण आरटीओ एडवाइजर व वाहन इन्शुरन्स एजेंट प्रोप्रायटर दिनेश सुरंशी 98947-0802 देवळा लोणेरसह परिसराला सुजलाम सुफलाम करण्यासाठी मोलाची भूमिका पार पाडणाऱ्या गिरणा नदी पात्राचे वाळी माफियांकडून वस्त्रहरण सुरूच आहे. गिरणा परिसरात चोरट्या मार्गाने वाळू चोरणाऱ्यांवर प्रशासनाकडून कारवाया होत असल्या तरी प्रशासनाला न जुमानता वाळू माफियांकडून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळू उपसा होत आहे. लोणेर येथे नुकताच 2 दिवसांपूर्वी महसूलचे भरारी पथक मागे लागल्याने वाळूने भरलेले ट्रॅक्टर लगतच्या कांदा लागवड केलेल्या शेतातून चालवत कांदा पिकाचे मोठे नुकसान केले. मात्र अद्याप महसूल व पोलीस प्रशासनाने यावर कुठलीही प्रकारची कारवाई न केल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे वाळू तस्करांनी प्रशासनाला न जुमालता वाळू उत्खनन सुरूच ठेवले असून महसूल पोलीस प्रशासन यांना दंड थोपटून एक प्रकारचे आव्हानच दिले आहे. गिरणाई माईच्या संरक्षणासाठी बागलाण तसेच देवळा तालुक्यातील 2 तलाठी, 2 मंडळाधिकारी, 2 तहसीलदार, 2 पोलीस निरीक्षक, 2 उपविभागीय अधिकारी, 2 उपविभागीय अधिकारी एवढा मोठा फौजफाटा असताना देखील वाळू तस्करी जोमात सुरू असून पोलीस व महसूल प्रशासन अनभिन्न असल्यागत वागत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अवैधरित्या वाळू उपसाकडे तहसीलदार तसेच पोलीस प्रशासन डोळे झाक करीत शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. यामुळे वाळू उत्खननामुळे पर्यावरण धोक्यात आले असून विरोध करताना नदी काठावरील नागरिकांना माफियांच्या दादागिरीला देखील सामोरे जावे लागत आहे. देवळा तालुक्यातील लोणेर ग्रामपंचायत पाणी पुरवठा तसेच बागलाण तालुक्यातील सटाणा नगरपालिकेची स्वतंत्र पाईप पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरींचीही चोरट्या वाहतुकीमुळे धोक्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी होतात कधीतरी मंडळ अधिकारी किंवा तलाठी परिसरात फेरफटका मारून वाळू तस्करांवर लहान अशी कारवाई केल्याचे दाखवून त्यांना अभय देण्याचे काम करीत आहेत की काय अशी चर्चा परिसरात चालू आहे. प्रबंध भूमीसाठी सोपान सोरोने लोहनेर. याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंध भूमी चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा.